कशा आहे? बिझी आहे. मला एक कॉफी पाहिजे. सलमान सरसाठी कॉफी प्लीज. हो, कोणा सांगा ना. सांगते लवकर. कसं वाटतं तुम्हाला पुण्याला येऊन? बरं छान. मराठी छान नाही तुमची? खूप चांगली आहे, लय भारी आहे. हाय कॅटरीना, दीपाली हिअर फ्रॉम टीव्ही 9 मराठी. मुझे शुद्ध मराठी, फक्त मराठी. Well, if we can, then we will, but it's not, I mean, I won't be performing that song tonight. I think we're going to be performing the songs from Tigers and I. Those are new songs. That film just came in December, so I'm kind of looking forward to performing those on stage tonight. Salman, sir, tula gaayla sangitla tu dekhado marathi gaana tithe sadar karshil ka khas punekaransathi. Stage varthi? Of course. मी हिंदी गाणे स्टुडिओ मध्ये बरोबर नाही गाऊ शकतो. तुम्ही मराठी गाणं स्टेज वरती. डिफिकल्ट आहे. थँक्यू सो मच सर. प्रयत्न करू या प्रयत्न. एखादा थोडासा जर आता 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 नाही मावशी नंतर. माझा एक मराठी गाणं आहे आणि तो गाणं इतकं फार मोठं हिट नाही झालं. तो तुम्ही गाणं ऐका आणि हिट करा आणि मी परफॉर्म करेन. सलमान, so I've sung the song, no? Are kachi varun kashi disate the nicer version. Salman, congrats on Mahesh Manjrekar's film. Salman, firstly congrats on this. I heard this song in my own. So I've heard my whole Maharashtra family, you know, sing this song. I didn't know what it meant, but Marathi film bagti es ka ani latest ekadi film avadli kurchi marathi tli latest me koni par picture nahi baghitle neither hindi nor marathi latest me koni par picture nahi baghitle neither hindi nor marathi latest me koni par picture nahi baghitle neither hindi nor marathi. I haven't recently watched many movies because I've just been a little personally occupied, so I haven't really watched many movies. So I'm sorry I will not be able to belt out latest names for you. Way back in the past I have, but I'm not going to mention those titles because it's really way back in the past. Do I enjoy cinema? Of course, I'm an actor. We all enjoy cinema. So I hope to be able to answer that question on another forum. हाँ जी, अभी मैं जा रहा हूँ एक और सोशल फिल्म करने जिसका नाम है हाउसफुल 4. सो उसमें भी कह रहे हस्तो कशाला रे, तुला ब्रेक दिला ना अच्छा मत हस्तो कशाला. नो, सो या, सो इट्स आई लाइक डूइंग ऑल दीज काइंड ऑफ सिनेमा. आई डू एवरी काइंड ऑफ सिनेमा. और मुझे ये भी मालूम है कि फर्स्ट मराठी टॉकी फिल्म, एक मिनट कोई बोलना नहीं हो. ओ खरच परीक्षा चालू है. सम नाही रे, नाही सम राजा, सम राजा हरी नाही, राजा हरिश्चंद्र पण नाही, अयोध्याचा राजा मॅडम.
तुम्हाला एक चुंबकची एक फ्री तिकीट हेच काय. एक मिनिट हो भांडायचं बाहेर जा ना. सॉरी हॅलो. सॉरी तुम्ही आताच म्हटलं की मराठी सिनेमामध्ये कंटेंट हा नेहमी राजा असतो, सुपरस्टार आमचा कंटेंट असतो मराठी सिनेमाचा. तीच कुठे ना कुठे मराठी सिनेमांची USP आहे असं तुम्हाला वाटत नाही का? हो बिलकुल आहे, हीच आहे USP आहे. हे बघा ना, मी हे फिल्म बघितलं ह्याचं काय आहे, 1.5 करोडची फिल्म आहे, ह्याच्यामध्ये बघितलं मी काय ते बघितलं, मला काय कंटेंटच बघितलं. म्हणून मी सांगितलं ह्याच्यामध्ये मला नाव द्यायचं आहे. मी ह्याला बघितलं, हे दोघांना बघितलं, मला वाटलं काय हे. आणि ते पण हे पहिल्यांदा ॲक्टिंग करतात, तिघही पहिल्यांदा ॲक्टिंग करतात, त्यांना काय माहीत पण नाही. आणि द काइंड ऑफ ॲक्टिंग दे हॅव डन नाव तो आय हॅव द मीडिया ऑल्सो बॅकिंग मी, मिस्टर ज्योती हु सीन द मूवी. So I think, Amisa, this is, I completely believe that the content is the king. माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी हा आहे की खरं तर हिंदी चित्रपटाची निर्मिती आपण यापूर्वी केलेली आहे, त्याला खूप यश सुद्धा मिळालेलं आहे. मराठीमध्ये असा एखादा वेगळा विषय घेऊन चित्रपट करावा असं आपल्या मनात आलं? निर्माता म्हणून ही माझी पहिली मराठी चित्रपट आहे आणि मला मराठी चांगली नाही आहे, माझा माफ करा. मध्ये मध्ये हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये बोलणार मी. पण ही माझ्यासाठी खूप स्पेशल फिल्म आहे अँड व्हेरी एक्सायटेड टू प्रेझेंट दिस. आणि सुबोध, स्वप्ना, तृप्ती, राकेश यांच्यासाठी आय थिंक इट्स फॅन्टॅस्टिक फॅन्टॅस्टिक कोलॅबरेशन. आणि कुमारजीसाठी क्या बात है. सॉरी अबाउट द पण एकही शब्द हिंदी नाही आला पण इंग्लिश आला. सुपर्ब. मला एक मिनिट, माईक आपल्यापर्यंत येतोय सर. सी आय टू आन्सर युअर क्वेश्चन, आय थिंक ॲज अ प्रोड्युसर आय लव्ह टू मेक ओनली वी ट्राय टू मेक गुड सिनेमा. And I think this was one of the most compelling scripts. And there are certain films that should be made in a certain language when you first hear it. And when I first heard it, it was meant to be made in Marathi. And when we got the director, we got, and we got the cast, we got. For me, it was like Alice in Wonderland. You know, you have the best cast, you have the best director. So I was very, very happy and excited. And I feel sometimes the best content, unfortunately, I'd like to say this, being a Hindi film actor, does not come from Hindi films. It always comes from regional cinema. So, and it always comes from regional cinema because when you don't have huge unnecessary budgets, you concentrate on only one thing, that's content. So, the content here is fantastic. And I think, iske baad, sahi keh rahe ho ki nahi, Kumar ji? And I think after this, I'm sure there's going to be a new trend which has already started. This will be remade into Hindi. So I think this is fantastic and you'll be really happy with the final product. It's a fantastic job and we've got some other team members also sitting here. You know, the music director, the DOP, everybody is here. In fact, I'd love for you guys to come on stage also at some point. It's been a fantastic effort by everybody and they've been very patient with me, not questioned me on when this film should release, and they've been kind to me, and I got a fantastic partner in Kumarji in Panorama Studios. So very happy with this. I'm very proud for it to be a J Entertainment. I would love to do Marathi films if Subodh trains me well in speaking Marathi. And he promised me actually before coming. I said, don't worry, I'll hold your hand. So I'd love to do. Honestly, I would love to. Me Marathi mulga hai. Acha mala garv aahe. Because I'm born and brought up in Mumbai. So I belong to this city. So I think it's our first language. We must speak it more often. Unfortunately, we don't. Kyunki ya to hum log Hindi medium, English medium school mein gaye, so we speak English mostly. I'm sorry, that's our medium of communication. But I'd love to do a Marathi film, and I'm sure if I'm directed by people like the director sitting here, I could possibly do a decent job, hopefully. Tujha naav Sachin Dev Barman varna padla. सिनेमा साहित्य सहवासमध्ये सगळी पोरं पाहतात मला माहिती आहे. काही असे डिस्टिंक्ट सिनेमा एकत्र पाहिला आहे ज्याच्यावरून तू इन्स्पायर झाला असं आहे? बरेचसे सिनेमा जसे बघितलेले आहेत, पण अशी
मित्र अजूनही बघतो, ज्या ज्याला वेळ मिळतो त्याला आम्ही बघतो. तर तराट अशी बनवा बनविणे हे सगळे मूवीज आय थिंक देर टाइमलेस, म्हणजे तुम्ही केव्हाही कुठच्याही मॉर्निंगपासून मूवी बघायला लागा. तुमच्याकडे 10 मिनटं असतील किंवा 25 मिनटं असतील किंवा लिटरली 5 मिनटं असतील, यू स्टील हॅव अ स्माईल ऑन युअर फेस. आणि तशा मूवीज ऑलवेज तुमच्या हृदयात राहतात. त्या मोमेंट्स कधी मी आयुष्यातनं विसरू नाही शकत. सिम्पल, यु नो, लहानपण माझं स्पेशल आहे कारण माझ्याकडे एवढे चांगले मित्र होते आणि अजूनही आहेत. आम्ही अजूनही भेटतो 30 वर्षानंतरही काय करत होतो, यु नो, 12-13 वर्षाचे असताना त्या सगळ्या गोष्टी अजूनही डिस्कस करतो. त्यामुळे यु नो चांगले मूवीज तुमच्याबरोबर थ्रू आउट राहतात.